नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। काल मी सांगितलंच होता तुम्हाला की दुपारपर्यंत निवडणुकीचे रिझल्ट बरेचसे येतील, तिथपर्यंत मार्केटवर राहील आणि त्यानंतर मग आपल्याला पाहावं लागेल। तशीच स्थिती झाली। जवळजवळ 1200-1300 पॉईंट मार्केट तेजीत होतं आणि नंतर काय झालं माहिती नाही, एक ती तेजी सेन्सेक्समधली 300-350 पॉईंटच उरली। झपाझप मार्केट खाली येऊ लागलं। म्हणजे गेल्या वेळच्या निवडणुकांप्रमाणे, म्हणजे मध्य प्रदेश राजस्थानमधल्या निवडणुकांप्रमाणेच होतं आहे की काय उलटं सुलटं असं वाटायला लागलं। पण मग परत मार्केट स्थिरावलं आणि जवळजवळ 800 पॉईंट तेजीत राहिलं। त्याच्यामध्ये एक गोष्ट झाली की जेव्हा मार्केट 300 पॉईंटच राहिलं त्यावेळेला मात्र क्रूडचा जो दर होता तो अचानक 117-118 गेला होता। पण अमेरिका, युरोप, आशिया सगळेच मार्केट्स आज तेजीत होते, कारण रशिया आणि युक्रेन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार होती आणि आज एक प्रेस कॉन्फरन्स पण आहे असं जाहीर झालं होतं। पण प्रेस कॉन्फरन्सचं टायमिंग मात्र दिलं गेलं नव्हतं। फ्रान्स, युरोप यांची एक शिखर परिषद व्हायची आहे, ECB बैठक व्हायची आहे, कारण महागाई वाढती आहे आणि क्रूडवर जो अवलंबूनपणा होतो आहे ते क्रूडची चणचण कशी कमी होईल, काय करता येईल याचा विचार विमर्श करण्यासाठी बैठक व्हायची होती। त्याचप्रमाणे अमेरिकेतले महागाईचे आकडे यायचे, जॉबलेस क्लेमचे आकडे यायचे आणि UAE OPEC बरोबर क्रूडचं उत्पादन वाढवण्यासाठी पण बोलणी करेल असं सांगितलं होतं। त्यामुळे सकाळी क्रूड 112 आसपास होतं पण अचानक ते 117 झाल्यामुळे मार्केट पडलं। म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत। एक इलेक्शन जरी बाजूला झालं तरी अनिश्चितता मार्केटमध्ये ही चालूच राहणार आहे, चालूच राहिली आहे किंबहुना। नायट्रोग्लिसरीन सबलिंगल या टॅबलेट्ससाठी USFDA कॅडिलाला, म्हणजेच कॅडिलाचं आता नाव बदललं आहे, झायडस लाईफ असं केलं आहे, तर त्यांना परमिशन मिळाली, मंजुरी मिळाली आणि हे औषध छातीत दुखतं त्या आजारावर, म्हणजे चेस्ट पेनसाठी वापरलं जातं। उगार शुगरनी 200 किलोलिटर पर डे ची डिस्टिलरी लावली आणि त्याचं टेस्टिंग होतं, त्यामुळे उगार शुगरचा शेअर कालही वरच्या सर्किटवर होता आणि आजही सकाळी तेजीत होता। टायटन आता बूमिंग वेअरेबल्स मार्केटमध्ये मजबूत होण्यासाठी प्रयत्न करते आणि म्हणून लॉईज या कंपनीतला मेजॉरिटी स्टेक घेण्यासाठी त्यांची बोलणी चालू आहेत, विचार विमर्श चालू आहे। आणि ही लॉईज ही जी कंपनी आहे ही होम ग्रोन वेअरेबल मेकर आहे, या कंपनीतला ते स्टेक घेणार आहेत। गुफिक बायोनी सेलवॅक्स बरोबर करार केला। इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने $140 कोटी एवढा संकटकालीन फंड म्हणून युक्रेनला पुरवणार असं जाहीर केलं। पोलंडचा प्रस्ताव मात्र अमेरिकेने मान्य केला नाही। अमेरिकेने सांगितलं की पोलंडची कुठलीही विमानं आम्ही युक्रेनमध्ये जाऊ देणार नाही। जिंदाल फोटोची डिलिस्टिंग ऑफर 268 रुपये या भावाने आली आहे।
आज BSEचा शेअर अप्पर सर्किटला लागला होता, कारण रेकॉर्ड डेट 22 मार्च ही जाहीर झाली आहे. आज मोठा ब्लॉक डील पण व्हायचं होतं कोफोर्जमध्ये. कोफोर्जमध्ये जे इन्व्हेस्टर्स आहेत ते ब्लॉक डीलमार्फत शेअर्स विकत आहेत, तर आज हे ब्लॉक डील व्हायचं होतं म्हणून कोफोर्जचा शेअर मंदीतच होता. मार्केटला याची माहिती होती, तर आज ते ब्लॉक डील झालं आणि हे ब्लॉक डील जवळजवळ 6 मिलियन शेअर्सचं व्हायचं होतं, ते झालं. त्यातून 2,689 कोटी रुपये मिळाले. त्यानंतर ते ब्लॉक डील जे झालं ते 4,529 रुपयाच्या आसपास झालं, पण त्यानंतरही तो शेअर मंदीतच होता. सिमेंट कंपन्यांचे मात्र जे टार्गेट्स होती ती कमी केली, कारण सिमेंट कंपन्यांची मार्जिन्स कमी होतील असा एक अंदाज आहे. कोल, पेटकोक, फ्रेट चार्जेस सगळी वाढली आहेत आणि त्यामुळे मार्जिन कमी होतील. त्यांना सिमेंटचे भाव तेवढ्या प्रमाणात वाढवता येत नाही आहेत, कारण सिमेंटचे भाव जर वाढवले तर सेल्सवर परिणाम होईल, त्यामुळे मार्जिन नक्की कमी होतील म्हणून त्यांची टार्गेट्स कमी केली आहेत. सिरम इन्स्टिट्यूटला 12 ते 17 वयोगटासाठी कोव्होवॅक्स या वॅक्सिनला परवानगी दिली आहे DCGI-नी, आणि इमर्जन्सी वापरासाठी झायडस वेलनेसला सुद्धा परवानगी मिळालेली आहे. गारोड इंजेक्टेबल युनिटमध्ये 3 त्रुटी दाखवल्या. हे युनिट कॅडिलाचं म्हणजेच झायडस लाईफ सायन्सचं, तर त्याच्यामध्ये 24 फेब्रुवारी ते 10 मार्च या काळामध्ये या युनिटची तपासणी झाली होती. त्याच्यामध्ये 3 त्रुटी दाखवल्या गेल्या, म्हणजे एक पॉझिटिव्ह बातमी होती एक निगेटिव्ह बातमी होती, त्यामुळे फारसा तो शेअर चालला नाही, 4-5 रुपये तेजीत होता. टाटा पॉवरनी गुरुग्राममध्ये EV चार्जिंग स्टेशनसाठी एनव्हिरनोबरोबर एक MOU साईन केलं. एबिक्स कॅशचा 6,000 कोटीचा IPO येणार आहे असं समजलं. हॅवेल इकोॲक्टिव्ह पंख्यांची नवीन रेंज लॉन्च करत आहे. 19 मॉडेल त्यांनी या पंख्याची लॉन्च केलेली आहेत. BGR एनर्जी या कंपनीला 4,400 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. इंद्रप्रस्थ गॅसला 3 विभागांसाठी सिटी गॅस वितरणाचे हक्क मिळाले. इन्फोसिसला इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमकडून मल्टी इयर कॉन्ट्रॅक्टही मिळालं. आज मार्केट चांगलंच तेजीत होतं. हॉस्पिटॅलिटी सेक्टर, बँका या तेजीत होत्या, पण निवडणुकीचे आता रिझल्ट आलेत, पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन म्हणतो आपण तसं. युक्रेन आणि रशिया यांच्यामधल्या युद्धाचं काय होत आहे याच्याकडे मार्केटचं उद्यापासून पुन्हा लक्ष राहील. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिलेल्या आहेत. 12-13 तारखेला कोर्स आहे, तो कोर्स शनिवारी 6 तास रविवारी 6 तास असा घेतला जाणार आहे. 9 ते 12 दुपारी 1 ते 4 या वेळेत हा कोर्स असेल. हा कोर्स ठाण्याला ऑफलाईन असणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला फोन नंबर हवा असेल तर 9699615507 9699615507
5507 या फोनवरनं तुम्ही चौकशी क्लास संबंधीची करू शकता. नमस्ते.